श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचं औचित्य साधून कर्तृत्ववान 70 महिलांचा सोमवारी सन्मान करण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा झेंडा रोवला आहे, त्यामुळे स्वतःच्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचं मोठं योगदान आहे असं प्रतिपादन केलं. पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक नीला उपाध्ये, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, वैद्यकीय वकील, नाट्यसिने, राजकीय, स्वच्छता दूत, नर्स, समाजसेवा, साहित्य, शिक्षक, एसटी वाहक, रिक्षा चालक, पिग्मी एजंट आदी क्षेत्रातील महिलांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कवयित्री ज्योत्स्ना राजपूत यांनी मुली या शीर्षकाखाली कविता सादर करून वातावरण निर्मिती केली. या कार्यक्रमामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, डॉक्टर अरुणा पोफरे, सिनेनाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, ॲडव्होकेट शुभांगी झेमसे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेविका विद्या गायकवाड, ब्रह्मकुमारी तारा दिदी, सुनीता जोशी, बीना गोगरी, नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर, माजी नगरसेविका नीता माळी, डॉक्टर जयश्री पाटील, वाहतूक पोलीस साधना पवार, विजया कदम, मोनिका वानखेडे, स्वप्नाली म्हात्रे, अश्विनी बावीसकर, श्वेता भोईर, सुरेखा राणे, केशव पाटील, मालती म्हात्रे, रंजना माने, वनिता माने, शालिनी गुरव, ललिता राऊत, डॉक्टर समिधा गांधी, मिनल साळवी, शमीम चौधरी, अनघा तांबोळी, ज्योती वाहुळकर, शैला आंबेकर, सुनीता शिंदे, प्रभावती गायकवाड, बबीता बैद, छायाचित्रे, ज्योत्स्ना राजपूत, सुनीता रामचंद्र, डॉक्टर रेहना मुजावर, डॉक्टर मनीषा चांडक, संगीता पाटील, सुप्रिया दिघोडकर, सायली काटकर, सुरेखा पांधरे, गीता कुळकुळे, सुप्रिया परब, डॉक्टर पद्मिनी येवले, दक्षता पाटील, सुप्रिया वराडकर, तेजस्विनी नाईक, स्वराली मांजरेकर, सविता पिल्ले, सारिका मानकामे, मेघना कदम, भारती पवार, डॉक्टर दीपाली माने, संगीता नितीन जोशी, योगिनी वैदू, ज्योती भोपी, मनीषा सावंत, प्रतिभा मंडले, प्राध्यापिका जयश्री शिर्के, सविता वाघमारे, सुनीता पनवेलकर, कल्पना कोनकर, वनिता गुडे, उमा देसाई, स्नेहल माळी यांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी आता मागे राहून चालणार नाही, सांगायची गरज नाही, पण एक त्यांचा आत्मविश्वास जर जागृत झालेला आहे तर त्यांना संधी कशा रीतीने देणं गरजेचं आहे आणि संधी मागून मिळत नसते. सहजगत्या ती मिळत असते, संधी आपल्याला पुढे आली तिथे फायदा घ्यायचा असतो, त्याच्या दृष्टीने वाट बघायची नसते आणि जर एखाद्या वेळेला आपल्या अन्याय त्याच्यात होत असेल तर ती डिस्काउंट ही घ्यावी लागते. महिलांच्या बाबतीत आज पनवेली बारीकशी गोष्ट नाही राहिली, पनवेली महापालिका झाली, पनवेलच्या महापौरांचं भाषण ऐकलं तर त्यांना पनवेलच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं 50-57% 70% महिला सर्वत्र पुढं आहे, म्हणजे राजकारणात सुद्धा हो, म्हणजे राजकारणात आता अजून खासदार केला की तुम्हाला आरक्षण महिला आरक्षण आलेलं आहे, पण त्या दृष्टीने ठराविक आमचा मतदार जो आहे तर आमदारकी खासदारकी याच्यामध्ये जर 33% आरक्षण जे आहे ना ते तुमचा अजून राहिले तर त्या ह्या दृष्टीने साधारणतः आपल्याला पाहायला गेलं तर आपल्याला या राजकारणात, शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, सर्व क्षेत्रात मी पुढे चाललेले आहे. मी स्वानुभवने तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण सगळ्या बायका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येतो आणि काहीतरी वेगळं करायला बघतो, सर आता लोकांना काय करायचंय महिला दिनाची, महिला दिनाची गर ही असते की आपल्या जो पुरुष समाज त्याला सांगावं की नाही ह्या बायका काय काय करतात आणि काय करू शकतात संधी मिळाली तर हे महत्वाचं असतं. त्यापेक्षा मला ह्या पहिल्या तऱ्हेची गरज अशी वाटते की आमची आमची बायकांची जी मनोवृत्ती असते ना, म्हणजे आम्ही आता मी मुलं बघते मुली बघते, आम्ही सगळ्या आया आपल्या मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेद करतो का होतील का परत नाही अजून, मनापासून उत्तर द्या की माझ्या तो बाप माझ्या तो बबड्या, मग तू बबड्या काय काय करतो उत्पत्ती मालिकेमध्ये बघत असाय, त्या बबड्याला बायका सगळ्या डोक्यात बसून घेतात, मग तो बबड्या बरोबर गेल्या पडतो आईच्या डोक्यावरती आणि मग आईला रडकून निला आणतो, तर आपल्या मुलाला आपण आणि मुलीला मात्र नाही मुलीला सगळं काम काम करता आलं पाहिजे कारण तिला उद्या नवऱ्याकडे द्यायचे ना,
सासरी जाऊन तिला सगळं संसार सांभाळायचे, मग तिला घरकाम आणत पाहिजे. पण बापट्याने मध्ये जेवल्याचं ते 8% उचलायचं नाही. कारण ते मुलगा मोशाचा किंवा कारण मोशाचा किंवा काय, आम्ही मुली जे काम करतो तेवढ्या औषधाचं मोशाचं लग्न खूप वाढतो. आणि ती बघा ना, ती मला इतकं कौतुक वाटतं की जे ह्याने हे पाठवलं इस्रोनी पडसीपर्यंत पाठवलं मंगळाला मंगळावरती, त्या यानाचं रोकडचं सगळं सूत्र त्यांच्या अमेरिकेमध्ये बसल्या बोलल्या की करणारी पाठी होती नात्याची, ती स्वाती म्हणून नावाची भारतीय वंशाची आपल्या बाई होती. एक बाई काय करू शकत नाही, सगळं करू शकते, फक्त तिला संधी मिळाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आज मला सत्कार इथे झालेला आहे, श्री ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मीडिया प्रेस क्लब, माझं नाव घेत राहिलं गणेशजी कोळी याच्याही वतीने आज तिचा सत्कार झालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे खूप धन्यवाद देते. पण सत्कार कुणामुळे झाला हे महत्वाचं आहे. आज जे इथे मी सत्कार माझा झालाय तेव्हा हे सत्कार होण्यासाठी मागचं कारण असं आहे की सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी जर मागच्या 4 वर्षापूर्वी जर माझ्यावर विश्वास टाकलाच नसता किंवा माझ्या जबाबदारी दिलीच नसते तर आज मी इथे तुम्हाला उभे दिसते नसते. कारण की सामान्य महिला 4 वर्षापूर्वी म्हणून घरात काम करत असताना आणि छोटंसं माझं एक मेडिकल फील्ड म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिस मी करत होते आणि जयशी ताई मॅडम यांच्या हाताखाली मी बरंच काम केलेलं आहे. आता मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करते, कुठलीही ओळख आयडेंटिटी अशा महिलांना नसते. बऱ्याचशा महिला शिकलेल्या आहेत, डॉक्टर असतात, इंजिनियर आहेत, वकील आहेत, पण एक स्वतःपुरतं माझं मराठी क्षेत्र होतं. मला वाटतं या 4 वर्षामध्ये कुणीही मला माझ्या नावाने मला ओळखत नसेल आणि मीही कोणा कुणालाही ओळखत नसेल. राजकीय क्षेत्र अगदी नवीन, 4 वर्षापूर्वी राजकीय क्षेत्रात आले. मला खोट्या बोलायला आज मला म्हणजे मी बोलणारच नाहीये की पहिला दिवस असा होता की माझ्या बाजूला कोण बोलत त्याचंही नाव मला माहिती नव्हतं. मग मला नंतर विचारायला लागायचं की बाजूला बद्दल हे कोण आहे, हे कुठले मंत्री, हे कुठले आमदार, हे कुठून आले. ज्या दिवशी मला कळलं की अरे क्षेत्रात आपल्याला काहीच माहिती नाही आणि आता आपण रोज बाहेर पडणार, त्या दिवसापासून मग आपण माघार घ्यायची नाही, क्षेत्रात आपण पडलोय ना तिथे घाबरायचं नाही. पुरुषाचं महिला असते त्या दिवसापासून अभ्यास चालू केला आणि अभ्यास चालू केला म्हणजे आपल्याला साथीदार युट्यूब चॅनल्स आणि नंतर आपल्याकडे आहेत, आपल्याकडे असणारा न्यूजपेपर सगळी माहिती वाचून काढली. पुढे जेवढे 10-12 वर्ष जेवढ्या काही घडामोडी घडल्या असतील राजकीय सगळ्या वाचल्या, तिथून अभ्यासाला सुरुवात केली. खऱ्या अर्थानं तो माझा राजकीय अभ्यासाचा दिवस होता. वर्षभर मी अभ्यास केला, त्यानंतर कुठेतरी मला माईक समोर काय बोलवत ते घ्यायला लागलं. कारण यापूर्वी कधीही कुठलंच भाषण केलं नव्हतं आणि खऱ्या अर्थानं मला कौतुक करावं असं वाटतं की आमदार प्रशांत ठाकूर नेहमी स्त्रीसाठी लढण्यापेक्षा आपण स्वतः स्त्री आहोत हे समजून घेऊन आपण स्वतःसाठी आयुष्यभर आपण स्वतःला छान समजून घेतलं पाहिजे आणि स्वतःसाठी बारीक बारीक लढे लढले पाहिजे. तर आयुष्याच्या उतार वयात जेव्हा तुम्ही एकटे बसता, जेव्हा अनंत काळची माता असते, आता मला माहिती आहे कुठले बऱ्याचशा बायकांना या भयांचं जेवण राहिलंय. अगं बाई माझा मुलगा जेवला असेल का, मी सासूबाईंना वाढायचं आहे, सासरी जेवणारच नाही मी वाढल्याशिवाय, हा विचार तुमच्यातल्या किती बायका करतायत सांगा बरं मला. खरं खरं सगळ्या करतात पण असा कोणी विचारत आहे तो ना साफ खड्डे मी मला भूक लागली आहे मला खायचंय हा विचार कोण करताय तुमच्यातला. मला नाही वाटत दोन तीन बायकाच दिसतात मला मनापासून करणाऱ्या माझ्यासारख्या. तर मला असं वाटतं हा विचार प्रथम यायला पाहिजे ना आपल्या मनात की मी माझ्यासाठी काय करते. कारण मुलं आयुष्यात बिझी होऊन जातात, नवरा त्याच्या आयुष्यात बिझी होऊन जातात, सासू सासरे अनंत काळ आपल्या बरोबर राहणारे नसतात. पण जेव्हा मी माझ्या बरोबर एकटी खुर्चीत बसून कॉफी पिते तेव्हा मी माझ्यासाठी काय करायचं राहून गेलं असं आपल्याला वाटायला नको. किंवा मी कशी होते आणि मी कशी झाले, मी अशी नसायला पाहिजे होते ना असं वाटलं ना ते म्हणजे फेल्युअर आहे आपलं एक स्त्री म्हणून. सो आय ऑलवेज से की तुम्ही स्टँड फॉर युअर सेल्फ अँड स्टँड बाय युअर सेल्फ. तर तुमच्या जेव्हा एकटे असताना तो सुखावा काळ गेला पाहिजे ना तो एका स्त्री स्त्रीसाठी स्वतः आणि स्वतःसाठी जमवलेला वेळ असतो. सो आज या स्त्री जागतिक स्त्री दिनानिमित्त महिला दिनानिमित्त मला नक्कीच एवढंच सांगायला आवडेल की तुम्ही स्वतःसाठी आधी जगा. तर माता बायको ही बिरुद जी आपल्याला लावलेली आहेत ना ती आपण अभिमानाने मिरवतो पण ती माझी आहे हे अभिमानाने सांगता आलं पाहिजे. सो थँक्यू सो मच.